बिग बॉस अरबाज आणि निक्की मुळेच होता, मतलब की डोरमॅट म्हटले का यूज होता है. तर एक लड़की के पीछे घूमना गलत बात नहीं, उसके लिए अच्छी बात है, लड़कियों के लिए तो अच्छी. यार मी निक्की साठी काय काय केलं नाही, ती माझ्या समोर एक दुसऱ्या व्यक्तीसाठी करते, तर ती किती रडत होती, माझे पाया असं पकडली होती त्याने, फोक नाही केली काय, तर लोक समोरून आले नाही, तुम्ही काय बघणार टीव्हीवरती. हाय हॅलो, नमस्कार. मी दीपिका, तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तरी बिग बॉसच्या घरातलं एक अनएक्सपेक्टेड एविक्शन म्हणजे अरबाज बाहेर आलाय आणि अरबाज आता माझ्यासोबत आहे. अरबाज कसा आहेस? मी मस्त, एकदम बरा आहे. तुम्ही कशा आहात? मस्त आहे. बरं, नुकतंच आपली भेट झाली बिग बॉसच्या घरात आणि त्यानंतर आता बिग बॉसच्या घराच्या बाहेर आहेस तू. बरं, बाहेर आल्यावर पहिली गोष्ट काय केली आहे सर्वात? बाहेर आल्यानंतर पहिली तर असं काही झालं नाही, कारण आल्यानंतर तर ते हॉटेलमध्ये ठेवतात, कारण कोणाला भेटलं पण नाही आहे. पण माझा सोशल मीडिया मी बघितला आणि त्याच्यानंतर मला इतका प्रेम भेटला, तर मला वाटत नव्हतं की इतके महाराष्ट्राची पब्लिक माझ्यासाठी इतका प्रेम देणार म्हणून. आणि ते बघून मला खूप लाईक आनंद झालेला आणि खूप चांगला वाटतं आहे आता. घरच्यांशी कॉन्टॅक्ट झाला, आई हो, वडिलांच्या काय रिॲक्शन्स आता? आई आणि वडिलांचा हेच रिॲक्शन होता की आमचा मुलगा शेरसारखा खेळला आहे आणि शेरसारखा खेळून आलेला आहे. गेमबद्दल तर कोणी सांगणारच नाही तुला की तुझा गेम वीक होता आहे, तू गेम चांगला नाही खेळलाय. जसं आत्ता सध्याला तुम्ही सांगितलं की अनएक्सपेक्टेड एविक्शन झालेला आहे, तर सगळ्यांना तेच वाटतंय की अरबाज नाही आहे, अरबाज डिझर्व करतोय. फक्त तेच आहे की अनएक्सपेक्टेड झाले, त्यांना पण असं वाटतंय की ठीक आहे काय करू शकतं आता. बरं, खरं तर गेम छानच होता तुझा, गेम स्ट्रॉंग होता दिसत होता, स्ट्रॅटर्जी पण छान होत्या, तू फिजिकली पण तितकाच स्ट्रॉंग होतास सगळ्यांपेक्षाच आणि छान गेम होता. पण कुठे मागे पडलास, काय वाटते कशामुळे घरातून बाहेर आला असेल? मी हे सांगतो सगळ्यांना, पण हे सांगतो मी की मी नॉमिनेशनमध्ये चुकीने आलो, गन मी उचलली पण होती, तो टास्क असा झाला होता आम्हाला की तर चुकीमुळे मी नॉमिनेशनमध्ये आलो. आणि आला तर अशा लोकांसोबत आला जे महाराष्ट्रामध्ये त्यांनी खूप काम केलेलं आहे आणि त्यांची पहिल्यापासून एक वेगळी फॅन बेस होता आणि वेगळा एक झोन होता. तर मला हेच वाटलं होतं की महाराष्ट्र मला आता पूर्ण महाराष्ट्राने मला बघितलं नव्हतं, म्हणून मला एक भीतीच होती की आत्ता महाराष्ट्र मला बघतंय, जर गेमबद्दल गेम बघून पोर्ट होणार तर मी कधी बाहेर जाणार नाही. गेममधून असलं असतं तर ट्रॉफी घेऊनच बाहेर आलो असतो. पण लोकांनी पुढचं पण बघितलं की लोकांनी पुढचे एक फॅन बेस असताना लोकांचा, तर वर्षा ताईचा आहे, जान्हवीने खूप सिरियल्स वगैरे केले तर जान्हवीचा होता, सूरजचा एक वेगळा झाला आहे लोकांना की सूरज मला वाटतं आहे चांगलं आहे ते, तर ते तसं झालेलं आहे म्हणून मी बाहेर आहे. त्यांची पण मिस्टेक नाही आहे आणि माझी पण काही असं मला वाटत नाही की कुठे मी चुकलो आणि म्हणून मी बाहेर आहे. अगर चुकलं असतं तर तुम्ही हे नाही म्हटलं असतं की अनएक्सपेक्टेड एविक्शन झालेलं आहे. बरं, ठीक आहे ठीक आहे. बरं, ज्या वेळेला खरं तर भाऊचा धक्का व्हायचा आणि भाऊ तुला खूप ओरडायचे, डोरमॅट म्हणाले ते त्यावेळेला, आणि त्यावेळेला अरबाज हर्ट झालेला बराच, काय त्याच्यानंतर गेम प्लॅन तुझे चेंज झाले होते का, किंवा इक्वेशन चेंज करण्याचे प्रयत्न तू केले होतेस का? जेव्हा मला डोरमॅट सांगितलं होतं भावाने, तेव्हा मला कळलं नव्हतं की यार, मतलब कारण मराठी असं माझं पॅरल आहे, तर ते मराठीमध्ये जेव्हा पूर्ण होतं त्याच्यानंतर मला समजलं. त्याच्यानंतर मला समजलं की डोरमॅट म्हटले का यूज होतं आहे, तर मला असं वाटलं की यार जरी मी यूज होतो आहे तर तरी मी गेममध्ये आहे आणि मी गेम खेळतो आहे. यूज करत होते लोक मला गेमसाठीच यूज करत होते आणि मला माहीत होतं की मी कुठे स्टँड करतो आहे. आणि मला जेव्हा असं वाटलं असतं की बाबा ये लोक मेको डाल रे गड्डे में, या मला हे नॉमिनेशनमध्ये टाकतंय या कुठे मला पाठीमागे करतात, तर तिकडे मला माहीत होतं की मला काय करायचं आहे. पण जेव्हा लोकांना असं वाटलं की यूज होतो, तर मी दिलं यार, माझ्याकडे आहे खूप काही आहे की मी देऊ शकतो, तर मी दिलं सगळ्यांना. तर त्याचा असा मतलब झाला की डोरमॅट आहे, तर ते मला असं वाटलं नाही, मला नाही वाटलं आणि ते लोकांना पण नाही वाटलं, घरच्या लोकांना पण आणि निखिला पण असं वाटलं नाही की कधी असं होतच नाही, कारण बाहेर लोकांना असं दिसत होतं पण आमच्यामध्ये कधी असं होत नाही, होत कधी झाला पण नाही असं की तिने मला यूज केला आणि मी त्याला यूज केला. तुला वाटलं नाही की तिने तुला यूज केला? नाही नाही, कारण एक फिलिंग्स एक बॉन्ड असते यार, बॉन्डमध्ये फिलिंग्समध्ये तुम्ही देताच एकमेकांना, इव्हन टेक असतंच काहीतरी तिने दिलंय मला, तिने नॉमिनेशनमध्ये पण स्वतःला नॉमिनेट करून मला सेव्ह केलंय, तिने खूप काही गोष्टी माझ्यासाठी केले आतमध्ये, तिने मला खूप सांभाळलं एक लहान बाळासारखा तिने मला सांभाळलंय. तर ठीक आहे, हर्ज नाही आहे तिला जर मी असं केला तिच्यासोबत, ट्रीट केला चांगलाही ट्रीट केला तिच्यासोबत मी, लाईक एक लड़की के पीछे घूमना गलत बात नहीं, उसके लिए अच्छी बात है, लड़कियों के लिए तो अच्छी बात है. आणि तो एक मॅनसाठी पण चांगली गोष्ट आहे की वो इतकी रिस्पेक्ट कर रहा है एक लड़की की, उसके पीछे पीछे घूम रहा है या उसका सुन रहा है, तो पसंदीदा लड़की का सुनना तर ते वाईट नाही आहे. तर असं तुझं म्हणणं आहे एकंदरीत. पण महाराष्ट्राच्या लोकांना असं वाटत होतं, कारण तुझा गेम तितका स्ट्रॉंग असल्या कारणामुळे तू एकटा खेळला असतास तर
होताच तो जवळपास असं आम्हाला तरी वाटत होतं. बरं, निक्कीमुळे गेम वीक झाला असं तुझं म्हणणं नाही आहे? हो, कारण निखीमुळे माझा गेम स्ट्रॉंग होता. एक स्ट्रॉंग व्यक्ती स्ट्रॉंग सोबतच खेळतो, आणि माझा होतंच की यार, माझं असं होतं की बघ, तू हिरो आहे ना, तुला हिरोईन पण पाहिजे. ओके. तर नाही असली असती तर ते माझा दुसरा पार्ट पण दिसला नसता तुम्हाला, की मी किती केअरिंग आहे, लाईक माझा केअरिंगनेस कसा आहे, आम्ही कशा पद्धतीने प्रेम करतो. तुम्हाला मला राग पण दिसला, आणि निक्कीबद्दलचा माझा एक प्रेम आणि एक वेगळं सॉफ्ट कॉर्नर पण दिसला. जर तो नसता तर तसा अरबाज दुसरा अरबाज पण दिसला असता का? अरबाजचा सॉफ्ट कॉर्नर, अरबाजचे इमोशन्स पण दिसले. मी खूप सर्वात जास्त घरामध्ये कोणाचे अश्रू गेले तर तो मी आहे. सर्वात जास्त कोणाचा राग दिसला आहे तर तो मी आहे. सर्वात जास्त कोणाची केअरिंगनेस दिसली आहे एक मुलगीसाठी तर तो मी आहे. एक जिद्द दिसली आहे टास्कमध्ये, चॅलेंजेसमध्ये, तो तो मी आहे. मी सर्व काही दिलेलं आहे, पूर्ण उघडलं होतं मी. माझी जे पिठारा होता पूर्ण उघडून ठेवलं होतं मी. असं नाही की काही गोष्टी मी लपून ठेवलेल्या. मला कुठे वाईट वाटलं त्याच्याबद्दल मी तिला बोललो, तिने माझ्यासोबत वाईट केलं मी तिच्यासोबत बोललो, आवाज वाढवली, आवाज कमी केली. घरचे लोकांना असं वाटत होतं की अरबाज निक्केसमोर आवाज वाढत नाही, पण जेव्हा तुम्ही आतमध्ये आले होते न्यूजवाले, जिथे तुम्ही सांगितलं की अरबाज तुझा आवाज निक्कीपेक्षा जास्त निक्कीवर असतं, पण आहे होता तसे पूर्ण मी उघडून ठेवलं होतं सगळं, माझा स्वतःचं सगळं ठेवलं होतं उघडून. बरं, जे तुमच्या जोडीमध्ये मानलं गेलं होतं त्याच्यानंतर जो तुझा राग होता, तू आता बोललास की राग वगैरे व्यक्त केलास, पण तो राग त्याच्यानंतर घरच्यांनी तुला सांभाळत होते सगळेजण, पण निक्कीच्या विरोधात तू त्यावेळेला होतास. मग त्याच्यानंतर दुसऱ्या वीकमध्ये तू निक्कीसोबत पुन्हा दिसलास, तिथे नेमकं काय होतं? ते फेक वागणं होतं, खरं वागणं होतं, की गेमसाठी तू केलेलं होतंस? त्याच्या बंधनामध्ये काय होतं माहिती आहे का, निक्कीकडे टाईम नव्हता आणि निक्की सोडून येऊ पण शकत नाही आणि मी पण सोडून जाऊ शकत नाही. तर आम्ही एकत्र बसण्यासाठी आम्हाला टाईम पण भेटला नाही. जर बंधनामध्ये नसती ती, तर माझा राग तुम्हाला असंच दिसला असता की भाई थोडा 10-15 मिनिट दिसला आणि त्याच्यानंतर तो नॉर्मल झाला. पण बंधनामध्ये काय होतं ना, जे मी निक्कीसाठी केलं होतं आणि निक्की त्याच्यासाठी करत होती, तर ते बघून मला पूर्ण ते 30 दिवस, लाईक पूर्ण एक महिना तुम्हाला आठवण येत होतं की यार, मी निक्कीसाठी काय काय केलं आणि ती माझ्यासमोर एक दुसऱ्या व्यक्तीसाठी करते, तर मला ते वाईट वाटत होतं आणि तो मनात मी ठेवत होतो. म्हणून मला जे ते येत होतं, वरती येत होतं, माझा ब्लड प्रेशर हाय होत होतो. तर ते असा नव्हता की मी काही नाटक केलं. आणि त्याच्यानंतर जेव्हा भाऊच्या धक्केवरती भाऊने सांगितलं, त्यानंतर पुन्हा घर पलटला. घर पलटल्यानंतर निक्की माझ्याकडे आली. निक्कीने मला सांगितलं, जसं तुम्ही बघितलं जेव्हा मी माझी जर्नी बघितली, तेव्हा निक्की म्हणून बसून म्हणत होती की तिला माझी गरज, त्याला माझी गरज आहे आणि मला पण तिची गरज, त्याची गरज आहे. आम्ही नाही राहू शकत एकमेकांचे विरोधात, कारण कम्फर्ट झोन झाला होता. तर त्यानंतर निक्की माझ्याकडे आली, बसली, तिने मला सांगितलं की अरबाज तू पण नाही राहू शकत, मी पण नाही राहू शकत आणि घर पूर्ण अगेन्स्ट आहे, तर आपल्याला दोघांना एकत्र राहावंच लागणार आहे. दोघे स्ट्रॉंग आहात आणि आडे तेडे हम लोग किसी को भी काडी करते, तर हर्ज काय? मी म्हटलं ठीक आहे, याच्या पुढे जर मला असं वाटलं की तुम्हाला त्रास देते तर तो दिसणारच, याच्या पुढे पण दिसणार तसा. पण तिने त्याच्यानंतर मला दिला नाही. तुम्ही सगळ्यांनी बघितलंय की आम्ही एकमेकांसोबत खूप काळजी घेऊन राहत होते त्याच्यानंतर. बरं, आता तुला असं वाटतंय का तू बाहेर आलायस त्याच्यामुळे निक्कीचा गेम कुठेतरी अफेक्ट होईल किंवा वीक होईल तिचा गेम तू नसल्यामुळे? गेम निक्की वीक करू शकत नाही. निक्की खूप जिद्दी आहे. तिने जे विचार केला की मला गेम खेळायचा तर ती खेळणार, मग ती बघणार नाही. तुम्ही हे पण बघितलं असणार की मेंटली किती स्ट्रॉंग आहे, स्वतःला केली आहे तिने स्ट्रॉंग. कारण काय ना, जेव्हा व्यक्ती सर्व्हाइव्ह करतो ना, स्वतःला स्ट्रॉंग करून घेतोय व्यक्ती. जेव्हा तिच्या आईचा पण व्हिडिओ तिला दाखवला होता, तर ती एक पण आसू तिने असं घेतलं नाही. कारण स्ट्रॉंगनेस आहे त्याच्यामध्ये, तितकी जिद्द आहे त्याच्यानंतर की ती खेळू शकते गेम. आणि तिला माहीत आहे कुठे तिचे इमोशन्स त्याला आतमध्ये ठेवायचे आणि कुठे दाखवायचे. तर तुम्ही एविक्टमध्ये जेव्हा झालो, तुम्ही बघितले त्याचे इमोशन्स की ती किती रडत होती, माझ्या पाया असं पकडली होती त्याने. तर ते तो पार्ट दिसला का कधी निक्कीचा तुम्हाला? आतमध्ये नाही दिसला, पण तेव्हा दिसला, कारण ती आहे तशी आतमधून, ती खूप सॉफ्ट आहे. तुला काय वाटतं, मग आता कोणासोबत खेळेल ती? कोणासोबत म्हणजे पेअर करेल खेळायला? ती कोणासोबत खेळणार नाही, म्हणजे सोबत घेऊन खेळणार नाही, पण वो सबके साथ खेळेल. ओके. हे मला माहिती आहे, कारण ती खूप शार्प माइंडेड आहे, खूप जिद्दी आहे. आणि त्याला तिला माहीत आहे की गेम कसा खेळायचा आणि कुठे काय करायचं आणि कुठे काय नाही करायचं. जसं तो अंडा अभिजितमध्ये टाकली नव्हती, पॅडी दादाच्या ह्याच्यात गळ्यात टाकली होती. जर ती अंडा अभिजितमध्ये टाकली असती तर तुम्हाला तो माझा दुसरा रूप दिसला नसता.
जे मी थर्ड राऊंड मध्ये मी दाखवलाय, तर तुमचा पण एंटरटेनमेंट झाला नसता, कारण ती स्मार्ट आहे, तिला माहित होतं की यार कुछ तो ऐसे करते जिससे लोगों को भी अच्छा लगे, तर ती स्मार्ट आहे, तुम्हाला चांगला दिसणार तिचा गेम. आणि माझा हेच लोकांना आहे की तिला सपोर्ट करा, वोट करा, आणि तिचा गेम बघा की गेम काय आहे, ती व्यक्ती कशी आहे. पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला ते दिसणारच, पण ती गेमसाठी करते काय करते ती एक वेगळी गोष्ट आहे, आणि ती गेमसाठी आणि तुमच्या एंटरटेनमेंटसाठीच ती काळी करते. जर ती लोकांना पोक नाही केली काय, तर लोक समोरून आले नाही, तुम्ही काय बघणार टीव्हीवरती, बोरच होणार. तुला वाटतं की बिग बॉस निकीमुळे आहे? बिग बॉस अरबाज आणि निक्कीमुळेच होता, ते सगळे लोक हेच म्हणताय की अरबाज निक्की चालू होता कंटिन्युअसली. तुम्ही पण बघितलंय की कुठे ग्रुपमध्ये, बी ग्रुपमध्ये पण दोनच टॉपिक चालू असतात, अरबाजने असं केलं, निक्कीने तसं केलं, अरबाजने असं केलं, निक्कीने असं केलं, तर तेच होतं. आता मी बाहेर आल्यानंतर पण लोकांनी हेच म्हटलं की आता आम्हाला नाही वाटतं असं की अब अरबाज और निक्की एक एमएससी दिखेगी, तो लाईक टीआरपी आता काय होणार आहे. पण तो बिग बॉस आहे, तिला त्याला भेटलाय आता जितकं का भेटायचं होतं ते सगळं झालेलं आहे. आता निक्की पण आतमध्ये आहे, ती पण कोशिश करणार, प्रयत्न करणार की तुम्हाला आणखी एंटरटेन करे, नाहीतर बी ग्रुप तर बी ग्रुपच आहे, ते पिकनिकसाठी आलेला आहे, तर तुम्हाला काय तिकडे भेटणारच नाही, थोडा एक दोन चुटकुले आणि थोडासा कॉमेडी बस खतम. बरं, तुझ्या मते टॉप 3 कोण नावं सांगू शकतोस तू फक्त? टॉप 3 मध्ये मी फर्स्ट निक्की बोल सांगणार, आणि सेकंड सूरज, आणि जर बी ग्रुपमध्ये बघितलं तर सूरज फर्स्ट आहे. थर्ड मला नाही वाटत की कोणी परफेक्ट आहे बसण्यासाठी, पण एक खालून वरतून अगर इकडून तिकडून आला तर कोणीतरी येऊ शकतो. तरी पण कोण वाटते, कोण असू शकतो त्या नावात तिसरा? तिसरा नाव गेम गेम बघून सांगितलं तर असा आहेच नाही कोणी ज्यांचे स्ट्रॅटेजीज आहे या गेम खेळताय ते लोक, पण बघूया आता महाराष्ट्राला काय पाहिजे, कारण महाराष्ट्राला पाहिजे होतं की मी बाहेर येऊ तर मी बाहेर आहे चांगला खेळून. आणि त्यांना असं वाटलंय की कोणी कोणताही व्यक्ती जर चांगला नाही खेळला या फेवरेट आहे तर तो डायरेक्ट जिंकू पण शकतो. बरं, आम्हाला अशा न्यूज येतात की तू बिग बॉस हिंदीमध्ये सुद्धा असणार आहेस, तर अशा काही आहेत का गोष्टी की बिग बॉस हिंदीमध्ये शेवटचा प्रश्न आहे, हा दिसणार आहेस का? बघूया पुढे, तुमच्या हातातच आहे, आता तुम्हाला बघायचं तर दिसणार मग मी, आणि जर तुम्हाला नाही बघायचं तर नाही पण दिसू शकतो. थँक्यू सो मच, आणि तुला खूप खूप शुभेच्छा. येस, थँक्यू सो मच.